एकंदरीत शेतकऱ्यांसाठी मोठा विधानसभा अरे थांब ना थोडस माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार राज्यातल्या सगळ्या घटकांना कसा न्याय देत याच ज्वलंत उदाहरण हा आजचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये साडेसातच्या मोफत विजेचा निर्णय आहे. 21 वर्षापासून 7 वर्ष एवढा माझ्या महिलांना तर मा 1500 रुपये आपल्या महिलांच्यासाठी अनुदान सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे. 100 रुपयाचा निर्णय आहे. 108 हे मोठे प्रकल्प आहेत जलसंपदा विभागाची. त्याला सुप्रमा देऊन 3 लाख हेक्टर जमीन बारमाही पाण्याखाली आणण्याचं या ठिकाणी सवलत आहे. शेतकऱ्यांना मी सांगितलं तसं साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे. सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे. अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते क्षेत्र डावलं गेलेलं आहे. मुंबईमध्ये म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि या परिसरामधल्या आणि इतर भागातल्या पेट्रोल डिझेल वरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला. म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारने मुलांना आता महामंडळाला 300 कोटीवरून 500 कोटीचा देण्यात आलेला आहे. कुठेतरी आता आठवण झाली का बांबू लागल्यानंतर असं उद्धव ठाकरे बोलताना बोला त्याला काय हे बघा. ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वात सरकार असताना कधी ह्या योजना आणल्या नाही, कधी कुठल्या महामंडळांचा निधी वाढवला नाही. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्ही सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहेत. त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना काही करायचं नाही. जे तुम्ही केलं नाही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करते याच्यामुळे त्यांना पोटदुखी झालेली आहे. आज हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर समोरच्या बाजूला त्यांचं निश्चितपणाने चेहरे पाहण्यासारखे झाले होते की हे एवढं चांगलं बजेट हे सरकार मांडू शकतं. आणि हे सरकार शेवटी माननीय आदिदादांनी सांगितलं अर्थसंकल्पाचं भाषण समाप्त करताना याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केली जाईल आणि या सगळ्या अर्थसंकल्पातली 100% परिपूर्णता केली जाईल हे सुद्धा सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं बजेट बांधलं गेलं आहे असं खासदार दाखवलं. अरे ज्याला टीकाच करायची आहे तुमच्या काळात तुमचे हात धरले होते का हे करायला कुणी. ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाही. आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडसी पाऊल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे. हे ज्यांना बघवत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांच्या काळात जे करू शकले नाही ते या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले नाही. त्यामुळे निश्चितपणे या बजेटचं राज्यातली सामान्य जनता निश्चितपणानं स्वागत करत आहे. या अगोदरच्या